भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाची कामं सुरू आहेत. त्या अनुषंगानं भोकरपाडा गावामध्ये रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचं भूमिपूजन आणि बस थांबाचं लोकार्पण सोहळा हा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी सांगितलं की पनवेल आणि उरण तालुक्याला आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपानं दमदार नेतृत्व लाभलं असल्याने दोन्ही तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. उन्हाचा चटका आता किती बसतो हे आपण गाडीत बसणाराला नेमकी बघायला मिळतो. 42 आहे काही 41 डिग्री आहे आणि म्हणून एसटीनं किंवा रिक्षानं प्रवास करणाऱ्याला या ठिकाणी जेव्हा उभं राहायला किंवा बसायला मी जागा केलेली आहे. खरोखर तुम्हाला आशीर्वाद त्या रूपानं नक्कीच सर्व गाववाले या ठिकाणी देतील असं मला वाटतं. आणि म्हणून आपण या गावामध्ये आमदार महेश बालदी साहेबांच्या निधीमधून आपण गावातली कामं करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अतिशय चुरशीच्या निवडणुकीमध्ये नव्हे, सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत मध्ये कोणाला सपोर्ट द्यावा अरुण शेटणी याच्यावरनं भरपूर रामायण महाभारत घडलं. तो आता कळायला लागलं का माझा निर्णय चुकीचा होता. तुम्ही जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय घेतलात आणि तुम्ही सदस्य म्हणून चांगलं काम या ठिकाणी करत आहात म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माननीय आमदार महेश बालदी साहेब यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब या तिघांच्या माध्यमातून आज रायगड जिल्ह्याचा विकास होताना आपल्या सर्वांना दिसत आहे. कारण तर 2 वर्षापूर्वी सरकार बदलल्यानंतर थोडासा विकास कामामध्ये खंड पडला होता का निधी थोडासा कमी येत होता. पुन्हा आता आपण सर्व गावागावामध्ये आमदार निधी असू द्या, जिल्हा नियोजन असू द्या किंवा मुख्यमंत्री फंड असू द्या, सर्व या निधीमधून आपण विकासाची कामं प्रत्येक गावामध्ये करण्याचं ठरवलं आणि अतिशय चांगले असे दमदार आमदार आपल्याला या विधानसभेत मिळाले आहेत. दोन्ही आमदार चांगले कामं या भागामध्ये दोन्ही उरण पनवेल तालुक्यामध्ये करतात म्हणून मनापासून त्या दोघांना धन्यवाद देतो. अशीच विकासाची ही गंगा जी आहे ती सतत वाहती राहू दे आणि आयुष्य मला वाटते 25 वर्ष अजून तुम्ही दोघे आमदार म्हणून राहायला पाहिजे तरच आपल्या या भागाचा विकास होईल असं सर्वसामान्याला वाटतं. म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. गणेश आगिवले आणि महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोकरपाडा गावामध्ये चांगली विकासाची कामं हो म्हणजे त्यांचा बिझनेस आहे तो तुम्ही सांभाळावा, परंतु गावाची कामं आहे ती जे करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून तुमच्या खांद्यावर थोडी मोठी जबाबदारी आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पाळाल असं मला वाटतं. उरण विधानसभा मतदारसंघातील भोकरपाडा येथे आमदार महेश बालदी यांच्या 5 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन आणि संपर्क पोएंजे प्रमुख सचिन दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश आगिवले आणि गाव अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेला बस थांबाचं लोकार्पण सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला असून भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी गुरसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, पोएंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, पोएंजे विभागीय संपर्क प्रमुख सचिन दुर्गे, अविनाश पडवळ, बारवईचे माजी सरपंच जगन पाटील, भोकरपाडाचे माजी सरपंच काशीनाथ पाटील, जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य वनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैशाली आगिवले, माजी उपसरपंच रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम ठाकूर, महिला बचत गट अध्यक्ष माधुरी दुर्गे, बारवई पोलीस पाटील संतोष बाबरे, ज्येष्ठ कार्यकर्ते बारकू पाटील, बबन मोरे, शैलेंद्र पाटील, संजय ठोंबरे, संदीप शिंदे, प्रकाश पाटील, विनोद शिंदे, राहुल पाटील, तुकाराम ठाकूर, राम पाटील, संतोष आगिवले, अनंत दुर्गे, पद्माकर पाटील, सुशांत मालकर, रोहित ठाकूर, हेमंत शिंदे, जितेश आगिवले, प्रवीण पाटील, राजू पाटील, गणेश पाटील, नितेश पाटील, वामन पाटील, नितीन हंगे, सुभाष पाटील, अनिल मोरे, कुमार आगिवले, जयेश पाटील, मनोहर पाटील, संतोष पाटील, चेतन पाटील, समीर दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.